आज आपण धार्मिक समन्वय या धड्याविषयी अभ्यास करणार आहोत बघूया मध्ययुगामध्ये पण सूफी पंथ होते शेख धर्म होत आहे किंवा भक्ती चळवळ होती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये या वेगवेगळ्या भक्ती चळवळी झाल्या किंवा महानुभाव पंथ किंवा वेगवेगळे धर्म आले वेगळे वेगळे पंथ उदयासाले की घरसंसारात राहून भक्ती करता येते हे अनेक संतांनी आपल्या उदाहरणात लोकांना पटवून दिलं ते लक्षात आणि म्हणूनच जी समन्वयता आली ती धार्मिक समन्वयता फार मोठ्या प्रमाणात या काळखंडात झालेली दिसते राहील अभ्यास करायचा आहे तो भक्ती चळवळीचा बघा आपण एका नकाशातनं हा अभ्यास करूयात शेजारी नकाशा दाखवते आणि त्या नकाशातून बघूयात आपण दक्षिण ही सुरुवात झाली भक्ती चळवळीला किंवा तिचं उगम झाला असं मानलं जातं दक्षिण भारतामध्ये की नाही दोन भक्ती चळवळी होत्या दोन प्रकारच्या भक्ती चळवळी होत्या एकाचं नाव अळवार भक्ती चळवळ आणि दुसरी नायनार भक्ती चळवळ तर अळवार भक्ती चळवळ जी होती ही अळवार भक्ती चळवळ विष्णू भक्त होते आणि नायनार भक्ती चळवळ जी होती ना ती शिवभक्त होते अगदी थोडक्यात लक्षात ठेवायचं तर अविनाशी हा शब्द एकच शब्द लक्षात ठेवा अविनाशी अविनाशी या शब्दाचा अर्थ काय अ म्हणजे अळवार वि म्हणजे विष्णू भक्त अळवार ना, विष्णू भक्त अ वि नायणार शी शिवभक्त अविनाशी अळवार विष्णू भक्त नायनार शिवभक्त अगदी सहज लक्षात राहतो या एका शब्दात ना येते लक्षात अविनाशी या शब्दामधनं अळवार आणि नायनार या दोन्ही भक्ती चळवळी लक्षामध्ये राहत आहेत आपल्या जरी अळवार विष्णू भक्त असले नायनार शिवभक्त असले तरी देखील त्यामध्ये दे समन्वय दिसतं कारण दक्षिण भारतात जर का तुम्ही गेलात ना तर तुम्हाला हरिहराची मूर्ती दिसेल हरिहर म्हणजे कोणतं स्वरूप तर अर्ध अंग जे ना हे अर्ध अंग विष्णूचं आणि अर्ध अंग शंकराचं असं एक देवाचं स्वरूप तुम्हाला दक्षिण भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळतात हरिहरची मूर्ती त्याला म्हणते म्हटलं जातं तर म्हणजे काय तर दक्षिण भारतात जरी दोन भक्ती चळवळी होत्या अळवार आणि नायनार तरी त्यांच्यामध्ये मतभेद नव्हते त्यांच्यामध्ये समन्वय होता लक्षात येते आहे कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होतं आता तुम्ही म्हणाल मग ही भक्ती चळवळ कोणी सुरू केली दक्षिण भारतामध्ये तर दक्षिण भारतामध्ये नाम रामानुज नावाचे संत होऊन गेले अनुज म्हणजे लहान दक्षिण भारताचा भाग लहान आहे म्हणून रामानुज दक्षिणेकडे अशा अर्थानं लक्षात ठेवायचं ते बरोबर आहे दक्षिणेकडे रामानुज अनुज म्हणजे लहान दक्षिण भारताचा भाग लहान आहे म्हणून रामानुज हे संत दक्षिण भारतामध्ये होऊन गेले की ज्यांनी दक्षिण भारतामध्ये या भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक आचार्यांनी हे काम केले युगात जी काही भक्ती चळवळ घडत होती ना या भक्ती चळवळीचा प्रभाव हा उत्तर भारतात पण आपल्यांना दिसून येतो रामानुजांनी दक्षिण भारतात ही भक्ती चळवळ घडवून आणली उत्तर भारतामध्ये रामानंद उत्तर भारतात सगळीकडे आनंद आनंद हा उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी भक्ती चळवळीचं चा महत्त्व लोकांना पठवून दिलं आणि संत रामानंदांचे एक शिष्य होते ज्यांना आपण संत कबीर म्हणून ओळखतो मला वाटतं संत कबीर हे नाव तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल तर संत कबीर वेळ उत्तर, उत्तर भारतामध्ये संत रामानंद आणि त्यांचे शिष्य संत कबीर यांनी भक्ती चळवळ वाढवायला मदत केली जसं की बंगालमध्ये याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्तीचं महत्व लोकांना पटवून दिलं कृष्णभक्तीच्या क्रुष्न कृष्णाच्या जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमधले संदेश कि वाईट वाईट गोष्टींना कशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनातनं घालवून टाकायचं असतं इतरांना कशी मदत करायची असते हे कृष्णभक्तीचं महत्त्व पटवून देताना बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी सांगितलं मग आसाम प्रांतामध्ये शंकर देव यांनी हे कार्य केलं कृष्णभक्तीचा प्रसार केला गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे अगदी प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले आजही गुजराती भाषेमध्ये नरसिंह मेहता यांनी लिहिलेली भजनं खूप आवडीनं गायली जातात किंवा ती अतिशय लोकप्रिय भजनं आहेत सणांमध्ये मेवाड राजघराणं आहे तुम्हाला आपल्याला गेल्या धड्यात झालेलं आहे मेवाडचं राजघराणं तर मेवाडच्या राजघराण्यामध्ये मीराबाई होत्या संत मीराबाई म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे याच याचबरोबरीनं संत रोहिदास हे एक महान संत होऊन गेले बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूजींनी आसाममध्ये शंकर देवनी गुजरातमध्ये संत नरसिंह मेहतांनी किंवा राजस्थानच्या भागामध्ये संत मीराबाईंनी जे काही कार्य केले ते काव्यरूपानं लिहूनही ठेवलं कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वर संत बसवेश्वर होते लिंगायत विचारधारेचा त्यांनी प्रचार केला कोणतंही काम हलक्या दर्जाचं नसतं हे कर्नाटकमधल्या लोकांच्या मनावरती बिंबून देण्याचं काम लिंगायत विचारधारेचा प्रचार करत असताना संत बसवेश्वरांनी केलेलं आपल्याला दिसतो याचबरोबरी ना कर्नाटकमध्ये पंप नावाचे कवी होऊन गेले संत होऊन गेले पुरंदास पुरंदरदास नावाचे संत होऊन गेले पंथ कोणी स्थापन केला तर साधारणपणे तेराव्या शतकाचा तो काळ आणि तेराव्या शतकामध्ये चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रामध्ये हा महानुभाव पंथ स्थापन केला किंवा प्रवर्तित आपल्याला अभ्यास करायचा आहे गुरु नानक यांचा एक धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली पण जर धार्मिक समन्वयाचा विषय निघालाच आहे तर सांगते की आपल्या महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ होऊन गेले आणि संत एकनाथांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये धार्मिक समन्वय होण्याच्या दृष्टीनं काही रचना केली काही लेखन केलं आणि याच्यामध्ये संत शेख महम्मद आणि संत एकनाथ यांचा संवाद लिहिला गेलेला आहे शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद लक्षात येते किती महत्वाचं वाक्य ते बघा शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद यात आपण सुफी पंथाचा मोहम्मद पैगंबरांनी सातव्या शतकामध्ये अरबस्तानमध्ये या इस्लाम धर्माची स्थापना केली आणि इस्लाम धर्माचे सुफी पंथ आणि शिया पंथ असे दोन पंथ मानले जातात त्यातला सुफी पंथ हा भारतात खूप प्रचलित होता याचा अभ्यास आपण करूयात परमेश्वर प्रेममय आहे भक्ती आणि प्रेम या दोन मार्गांनी आपण परमेश्वरापर्यंत पोचू शकतो अशी सुफी साधूंची श्रद्धा होती आणि म्हणूनच भक्ती आणि प्रेम या दोन मार्गांवरती सुफी संत सुफी साधू चालत असताना किंवा आपले जीवन क्रमत असताना त्यांचे ब जीवनाबद्दल जीवन जगण्याबद्दलचे काही तत्व होती त्यामध्ये अतिशय साधेपणाने जीवन जगावे प्राणीमात्रांवर दया करावी अशी काही तत्व त्यांनी पाळलेली आपल्याला दिसत आहेत याचबरोबर परमेश्वराचं चिंतन करावं अशी शिकवण या सुफी संतांनी आपल्या आचरणातना आणि आपल्या प्रवचनांमधून दिलेली दिसते जर का सुफी पंथाचा विषय निघतोच आहे तर काही सुफी संतांचा आवर्जून इथं उल्लेख करावा लागेल की जे भारतभर भ्रमण करून या सुफी पंथाचा प्रचार करत होते किंवा या सुफी पंथाचं जी शिकवण आहे ती लोकांपर्यंत पोचवत होते ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती आणि शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत की जे थोर सुफी संत आपल्या भारतामध्ये होऊन गेले सुफी पंथामध्ये संगीत या कलेला विशेष महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून आहे हे तुम्हाला काही परस्पर संबंध शोधून लिहायचे आहेत यानंतर स्वमत लिहायचं आहे काही बरोबर आहे वेग वेगवेगळ्या संतांविषयी तुम्हाला काय वाटते ते आहे आणि दुसरं म्हणजे छानपैकी एक चौकट दिले आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संतांची नावं हो शोधून काढायची आहेत